स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल मी आणि मानसकी मध्ये आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आजचा व्हिडिओ मॉर्निंग पासून स्टार्ट करत आहे मी. आणि कबीर गेलाय शाळेमध्ये, हे गेलाय ऑफिसला. आज आहे सॅटरडे, तर चला म्हटलं आज स्वयंपाकाला. जशी नेहमी सांगते मी तुम्हाला, आज स्वयंपाकाला मला थोडी सुट्टी असते, उशिरा करत असते स्वयंपाक, कारण का यांना सुट्टी असते पण तरी ऑफिसमध्ये काम असतं, जावं लागतं. तर चला आजचा नाश्ता झालाय, आता नाश्त्याला बसतो आम्ही सगळे. आणि आमच्या नागपूरचे प्रसिद्ध कांदे पोहे, नागपूरला खूप फेमस असतात कांदे पोहे, आणि ते पण रस्स्यासोबत, चण्याचा रस्सा असतो त्याच्यासोबत. तर चला आता तुम्ही सगळेजण, आम्ही पण नाश्ता करतो, तुम्ही पण आमच्यासोबत नाश्ता करायला. आणि रोज मी आता याच्यापासून रोज व्हिडिओमध्ये सुविचार टाकत जाईल, आणि सुविचार तुम्हाला कसे वाटतात तर नक्की सांगा. आणि जर कोणाला वेगवेगळे सुविचार येत असेल तर कमेंटमध्ये मला सांगा, मी ते टाकत जाईल तुमच्या आवडीचे. तर चला आता नाश्ता करू या, आपण दाखवते तुम्हाला मी नाश्ता. तर हे बघा आमच्या नागपूरचे पोहे, आणि याच्यावर टाकलं छान चिवळा, थोडा चिवळा टाकायचा. आणि हे बघा रस्सा टाकते, बघा रस्सा कसा असतो, तर्री पोहे म्हणतात, आहे ना रे याला, सावजी तर्री, सावजी तर्री पोहे नागपूरचे. आणि याचे चणे असतात. हा एकदम बढिया तर्री झाली आहे नागपूरच्या सावजी पोहे. खूप जण म्हणतात ना असे असतात आमच्या नागपूरचे सावजी पोहे. या तुम्ही पण नाश्ता करायला, तर या खायला मस्त गरमागरम कांदे पोहे नागपूरचे, चणे पोहे म्हणतात. तर नाश्ता झाला, नाश्ता झाल्यानंतर आता माझी आंघोळ झाली, आणि मी आता काय करते, पूजा करायची आहे माझी. बस पहिले आंघोळ झाल्याबरोबर पूजा, आणि नंतरच स्वयंपाक, पहिले इकडे पूजा करून घ्यायची. आणि साखेतला पाठवलं मी फुलं आणायला, आणि पूजा झाली का मग मी स्वयंपाक करायला लागते. तर आज विश्रांत असते, सॅटरडे असते, त्याने माझं सगळं घर आवरणं झालं आहे. तर बघा माझं पूर्ण आता घर मस्त आवरणं झालं आहे. आणि हा आपला लाईट आहे, हा उन्हात ठेवावा लागतो, लाईन गेली तर कामी पडतो हा लाईट. तर आता उन्हात ठेवून देते याला, आणि आपल्या कामाला सुरुवात करते. घर पूर्ण आवरणं झालं माझं, आता बस किचन पण झाली आहे, आता स्वयंपाक. किचन जेव्हा अशी व्यवस्थित राहिले ना तेव्हा स्वयंपाक करायला इंटरेस्ट येतो. किचनमध्ये अशी गंदगी असली की मग मला स्वयंपाक नाही करावा वाटत, मग मला सुचतच नाही, चिडचिड होते माझी त्यामुळे. तर चला आता पटकन स्वयंपाक, नंतर पहिले पूजा करते. तर आता आपली चालू झाली आहे पूजा, आणि पहिले सगळ्यात प्रथम मी फुलं हे करते, आणि दिवा आतमध्ये लावते. आणि गौतम बुद्धांची मूर्ती आहे आतमध्ये, बाकी कोणाचेच फोटो लावत नाही मी आतमध्ये. आणि मला बरेच जण विचारतात, ताई तुम्ही हे नाही करत, ते नाही करत, तर नाही मी माहेरी गेली तर माहेरचं करते, आणि सासरी आली तर हेच करते. आणि मला आवडतं असं काही नाही, मन तुमचं मन आणि श्रद्धा बस ते चांगलं असलेलं गरजेचं असतं. मग तुम्ही कोणाला मानता, किती मानता, त्याच्यापेक्षा तुमची तुम्ही त्या गोष्टीला अनुकरण किती करता त्याला जास्त महत्त्व असतं माझ्या मते. आणि बस आता मी दिवा लावला आहे, आणि मग थोड्या वेळाने, आणि माझ्या देवघरात तुम्ही दिसत असेल आतमध्ये, मी तिथेच माचीस ठेवते, तिथेच तेल असते माझं, तिथेच अगरबत्ती असते. अगरबत्ती मी अशी घाबर घेते पॅकवाली, जेणेकरून जो अगरबत्तीचा जो धूळ असतो त्याने जे आपलं ते विहार आहे ते काळं व्हायला नको त्यामुळं, आणि त्याने होत नाही. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नक्की घ्या, त्याने व्यवस्थित राहते. ते तुम्हाला दिसत असेल पांढरं शुभ्र दिसते. मी दिवा लावते, मी मेणबत्ती पण लावते, पण मेणबत्ती कसं राहते, जेव्हा मी पौर्णिमेला यायला त्याला लावते तशी दिवाच लावते मी रेग्युलर. आणि त्याच्याखालीच एक कबाड आहे, त्याच्यामध्ये सगळं त्याचाच पुसायचं असतं, सगळं सगळं तिथेच ठेवते मी, अलग बिलकुल असं ठेवत नाही. म्हणजे लगेच दिसते, दुसऱ्या कोणाला करायचं असून त्याला पण दिसते. तर याच्या आतमध्ये आता मी अगरबत्ती लावत आहे. आणि बरेच जण म्हणतात मला, ताई तुम्ही येत नाही का तुम्हाला, तर मला फक्त बुद्ध वंदना येते आणि पंचशील येते. खरं सांगत आहे मी, खोटं सांगत नाही, बाकीचं मला मी शिकत आहे. आणि हळूहळू जसं शिबिर म्हटलं, कुठे जायला वेळ लागतो आणि टाईम काढावा लागतो, पण मुलांच्या आणि माझा टायमिंग होत नाही, तिथे 12:00 आतच जावं लागतं आणि सकाळची खूप गडबड राहते त्यामुळं. पण नक्की घरी बसूनच मला हळूहळू शिकायचं आहे. आपलं मन शांत राहतं, आपल्याला चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात, आणि जे चांगलं मिळतं ते ग्रहण करण्याची माझी नेहमीच तयारी असते. तर बस, आणि मी एक दोन जणांना विचारलंसुद्धा तर त्यांनी मला सांगितलं कसं करायचं, तर बस माझा प्रयत्न चालू आहे तसं करायचा. तर आता मी वंदना करत आहे, आणि माझी वंदना झाल्यानंतर वंदना मी म्यूट केला आवाज, जसं मी तुम्हाला नेहमी सांगते इथे आवाज खूप येतो
ठक ठक खूप आवाज येतो. खाली फर्निचरचं दुकान आहे आणि खूप जोराने आवाज येत होता, त्यामुळे मी आवाज म्यूट केला होता. म्हणून मी तुमच्याशी अशी बोलत आहे, नाहीतर तुम्हाला दाखवली असती एखाद्या दिवशी नक्की पूर्ण फॅमिलीसोबत तुमच्याशी दाखवेल मी तुम्हाला. आता बस मी वंदन करते आणि तीन वेळा करत असते जसं तुम्हाला माहीत आहे, आणि काही चुकलं असल्या क्षमा असावी, आणि जर चुकत असेल तुम्ही नक्की मला सांगत जा. फक्त ना चांगल्या प्रकारे जर सांगितलं, चांगल्या पद्धतीने सांगितलं तर मला नक्की आवडेल. तर झालं माझं आता, तर चला झाली माझी आता पूजा आणि आता बस स्वयंपाकाला लागते. सानन पण करत आहे. चला आता झालं आपलं स्वयंपाक ची तयारी. आणि हे बघा मी काय करत आहे आज आम्हाला कसं जेवणाला म्हणजे नाश्ता हेवी झाला होता पोहे आणि चण्याचा, त्यामुळे मग म्हटलं खिचडीच करायची आज, कारण का हे यांना जेवण ऑफिसमध्येच आहे, बाहेरच राहतात त्यामुळं, आणि कबीर पण नाही राहत जेवायला, त्याचं शाळेतच जेवण असतं, त्यामुळं मग आम्ही तिघंच जण आहे. तर चला म्हटलं आज खिचडीच करावं, आणि खिचडी जसं आपलं नेहमी मी करते तिखट तशी करते. याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, हिंग, जिरा, मोहरी, कढीपत्ता आणि कोथिंबीर, थोडंसं तिखट याचं मिश्रण असते, हळद, आणि हे एक पाणी उकळी आल्यावर हे डाळ टाकून देते. खूप छान लागते ही खिचडी, आणि खूप जण खात असेल. रोज भाजी पोळी तर हेवी होते म्हणून, आणि नाश्ता हेवी झाला तर मग मी हलकंच करत असते, त्यामुळे आता आम्ही तिघं जण खिचडीच खाऊ. भूक कोणाला एवढी नाही आहे, पण असो भूक लागली तर मग वेळ केल्यापेक्षा पहिलेच करून ठेवून द्यायचं, तर जेवायला आज तर खूप वेळ होणार आहे. आणि बाकी म्हणजे सगळे कामं झालेले आहे, तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. तर झालं आपलं स्वयंपाकाचं, आणि ह्या दोन साड्या टाकायच्या आम्हाला ड्रायक्लिंगला, तर ते पण यायचंच आहे ड्रायक्लिंगवाला म्हणून काढून ठेवलं. आज थोडासा वेळ असतो म्हणून थोडंसं क्लिनिंग करत राहते, आणि जेवढं घर स्वच्छ तेवढं चांगलं, नाही तर स्वतःला खूप नीटनेटकं ठेवायचं ना, घरात गिधाडा ठेवायचा, त्याने काय होतं आपण तर चांगलं दिसतो पण आपलं घर घाण दिसतं, मग ते कोणी येणाऱ्या जाण्याला चांगलं वाटत नाही, आपल्यालाही चांगलं वाटत नाही, म्हणून तो वेळातून वेळ काढून घराची साफसफाई करत राहते, म्हणून वेळ होतो मला कामाला थोडंसं शनिवारी आणि रविवारी. तर झालं माझं जेवण गिवण सगळं. आणि चला मला बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये विचारलं होतं की ताई आता जसं वर्षवास चालू होईल आणि वर्षवासाची माहिती विचारली होती, म्हणून ती नक्की तुमच्याशी शेअर करेन लवकरात लवकर. वर्षवासाची माहिती आणि वर्षवासामध्ये काय करतात आणि कशासाठी करतात ते पण नक्की सांगेल तुम्हाला, कारण की मी केलं नाही, पण माझ्या घरी माझी मोठी जाऊ करत असते, आणि पण मागच्या वर्षी नव्हता केला त्यांनी, नाहीतर दरवर्षी त्या वर्षवास करायच्या. तर बरीचशी माहिती त्यांच्यामध्ये त्यांच्या थ्रू मी तुम्हाला सांगेल, आणि जे मला माहीत आहे, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं मी प्रॉपर पहिलेपासून नाही आहे, म्हणून बऱ्याचशा गोष्टी मला यातल्या माहीत नव्हत्या, पण हळूहळू मी इतरांना विचारून वाचून आणि बुद्ध ग्रंथ हा वाचावा लागतो वर्षवासामध्ये, तर ते सगळी माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. वर्षवासामध्ये का बरं करतात, कशासाठी करतात, बऱ्याच जणांना मुलांना पण प्रश्न पडतो आणि काय काय करायचं असतं ते. तर असाच नवीन ब्लॉग घेऊन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार. तोपर्यंत जय भीम, जय शिवराय आणि बाय बाय.